11 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बल्लारपूर बसस्थानकाचे छत 1 महिन्यातच कोसळल्याची घटना घडली आहे. यात एसटीचा एक कर्मचारी सुदैवानं थोडक्यात बचवलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात आधुनिक अशा बल्लारपूर स्थानकाचं लोकार्पण राज्याचे वित्त नियोजन वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. बसस्थानकात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उद्घाटन होऊन 1 महिना उलटत नाही तोच बसस्थानकाची सिलिंग अचानक खाली कोसळली, त्यामुळे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर विरोधकांनी बल्लारपुरातील बसस्थानक निकृष्ट बांधकामाचा नमुना असल्याची ओरड करायला सुरुवात केली आहे. बल्लारपूर शहरात विकासाच्या नावाखाली करोडो रुपयाची लागत लावून मोठे मोठ्या बिल्डिंगा बांधण्यात येत आहेत. मागच्या 1 महिन्याआधी बल्लारपूर बसस्थानकाच्या उद्घाटन झालं. बसस्टँडच्या उद्घाटन होऊन 1 महिना होत नाही, सिलिंग पडली. त्या सिलिंगमुळे जीवित हानी होता होता वाचलाय. आणि विकासाचा बिल्डिंगचं श्रेय घेत असताना लोकप्रतिनिधी मुनगंटीवार जी पुढे आले, परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा बांधकाम करून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालं, ज्यामुळे 1 महिन्यामध्ये 2 अपघात झाले. एक सिलिंग फॅन तुटून पडली आणि स्लॅबचं सिलिंग पडलं आहे. पावसाळा अजून यायचा आहे. पूर्ण POPचं काम आणि पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बल्लारपूर बसस्टँडची पोल खुललेली आहे. करोडो रुपये पाण्यात वाहण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी केलं. याची जबाबदारी घेऊन निकृष्ट बांधकामाच्या ठेकेदाराला अधिकाऱ्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी ही मागणी आम्ही सातत्यानं आज बल्लारपूर शहरात बैठका घेऊन केलेली आहे.